हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामरमधील ॲड व क्वेश्चन टॅगमधील मीडियम आणि ॲडव्हान्स लेवलचे नियम पाहणार आहोत. आणि ॲड क्वेश्चन टॅगवरचा हा माझा दुसरा व्हिडिओ आहे. याच्या आधीच्या पहिल्या व्हिडिओमध्ये किंवा पहिल्या लेक्चरमध्ये आपण ॲड क्वेश्चन टॅगचे बेसिक नियम पाहिले होते, जे की अतिशय सोपे होते. आणि आता या व्हिडिओमध्ये आपण मीडियम आणि ॲडव्हान्स लेवलचे नियम पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिला नियम असा आहे की आता कालचं जे आपण शिकलेलं आहोत ते काही मी थोडक्यामध्ये तुम्हाला वाटल्यास सांगतो की दिलेलं वाक्य जर होकारार्थी असेल तर ॲड अ क्वेश्चन टॅग त्याचा नकारार्थी करायचा. दिलेलं वाक्य नकारार्थी असेल तर त्याचा ॲड अ क्वेश्चन टॅग होकारार्थी करायचा. आणि बाकीचे बरेचसे नियम जे आहेत ते मी तुम्हाला काल व्यवस्थित सांगितलेले आहेत. आता आपण याच्या पुढचं नियम पाहूयात. बऱ्याच वेळेला काय होतं की परीक्षेमध्ये दिलेलं वाक्य हे अज्ञार्थी वाक्य असतं. मग दिलेलं वाक्य जर अज्ञार्थी वाक्य असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा विल यू असा केला जातो. आता मुळामध्ये ना अज्ञार्थी वाक्य म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. मग अज्ञार्थी वाक्य म्हणजे काय तर ज्या वाक्याची सुरुवात ही क्रियापदाने होते त्यालाच आपण अज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. आणि अज्ञार्थी वाक्याचे दोन प्रकार आहेत. एक आहे होकारार्थी अज्ञार्थी वाक्य आणि दुसरा आहे नकारार्थी अज्ञार्थी वाक्य. मग आता ज्या वाक्याची सुरुवात ही क्रियापदाने होते त्यालाच अज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला ओपन द डोअर हे उदाहरण पाहूयात आपण. मग आता ओपन द डोअर हे जे उदाहरण आहे याचं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी वाक्याची सुरुवात ही कशाने झालेली आहे, ओपन या क्रियापदाने झालेली आहे. आणि हे होकारार्थी अज्ञार्थी वाक्य आहे. मग ज्या वाक्याची सुरुवात ही क्रियापदाने झालेली असते त्याला अज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. आणि अज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग हा विल यू केला जातो. आणि क्वेश्चन टॅग करत असताना आपण काय करतो, दिलेलं वाक्य आहे तसं लिहायचं, त्याच्यामध्ये काही बदल करायचा नाही. मग काय होईल ते ओपन द डोअर वाक्याच्या शेवटी कॉमा द्यायचा. आणि वाक्य कोणतंही असलं फक्त त्याची सुरुवात क्रियापदाने झालेली असेल म्हणजे दिलेलं वाक्य अज्ञार्थी असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग हा नेहमी काय होतो, विल यू हा होतो. आणि शेवटी प्रश्नचिन्ह तर याचा क्वेश्चन टॅग काय झालेला आहे, विल यू हा झालेला आहे. आता आपण समजा अज्ञार्थी वाक्य नकारार्थी असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग कसा करायचा ते पाहूयात. आता समजा नकारार्थी अज्ञार्थी वाक्य सांगायचं झालं तर डोंट स्टॉप द कार हे वाक्य आहे. समजा डोंट स्टॉप द कार. मग आता हे जे वाक्य आहे डोंट स्टॉप द कार याचं नकारार्थी हे अज्ञार्थी वाक्यच आहे. सुरुवात कशाने झालेली आहे, डोंटने झालेली आहे. मग नकारार्थी अज्ञार्थी वाक्याची सुरुवात ही नेहमी डोंटने होत असते हे सुद्धा लक्षात असू द्या. मग आता जरी डोंटने सुरुवात झालेली असली तरी याचं जो क्वेश्चन टॅग आहे तो तसा होणार आहे. तर दिलेलं वाक्य आहे तसं लिहायचं म्हणजे काय होईल ते डोंट स्टॉप द कार. वाक्य संपलं की कॉमा द्यायचा आणि काय होईल ते विल यू हे आपलं उत्तर येणार आहे. शेवटी प्रश्नचिन्ह म्हणजेच तुमच्या लक्षात आलेलं आहे की दिलेलं अज्ञार्थी वाक्य होकारार्थी असेल किंवा नकारार्थी असलं तरीही त्याचा क्वेश्चन टॅग मात्र काय होतो, विल यू हाच होतो हे लक्षात आलेलं आहे. आता त्याच्या नंतरचा नियम आपण पाहूयात की बऱ्याच वेळेला ना वाक्याची सुरुवात ही लेटने होत असते. वाक्याची सुरुवात कशाने होत असते, लेटने होत असते. मग वाक्याची सुरुवात जर लेटने झालेली असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग कसा होतो, तर जरी वाक्याची सुरुवात लेटने झाली तरी ते वाक्य सुद्धा अज्ञार्थी वाक्य असतं म्हणून त्याचा क्वेश्चन टॅग सुद्धा विल यू असाच होतो. उदाहरण द्यायचं झालं समजा उदाहरण आहे लेट हर गो असं वाक्य आहे. मग या ठिकाणी वाक्याची सुरुवात कशाने झालेली आहे, लेट या शब्दाने झालेली आहे, बरोबर आहे. मग वाक्याची सुरुवात लेटने झालेली असेल तर ते सुद्धा अज्ञार्थी वाक्याचं असतं आणि म्हणून याचा क्वेश्चन टॅग काय करायचा, विल यू असा करायचा. मग याचं हे वाक्य असं होईल लेट हर गो कॉमा विल यू. तर हे लक्षात ठेवा की वाक्याची सुरुवात जर नुसत्या लेटने झालेली असेल एल ई टी लेट तर ते सुद्धा अज्ञार्थी वाक्य विल यू हा होतो. तर हा दुसरा नियम होता आजचा. आता याच्या नंतरचा आपण नियम पाहूयात की
समजा वाक्याची सुरुवात लेट्स ने झालेली असेल, पण हे आता लेट्स कसं पाहायचं आपल्याला, तर LET apostrophe S. मग वाक्याची सुरुवात जर लेट्स ने झालेली असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग मात्र काय होतो, शॅल वी हा होतो. आणि मी मुद्दा म्हणून लागोपाठ वाक्य काय घेतलेले आहे, कारण बऱ्याच जणांना असं कन्फ्युजन होतं की वाक्याची सुरुवात लेट्स ने झाल्याची शॅल वी होतं, आणि परीक्षेमध्ये आपल्याला वाक्य हे देतात लेट हर गो. आता हे लेट आणि लेट्स याच्यातला फरक लक्षात येते तुमच्या, दोन्हीमध्ये फरक आहे. इथं नुसतं LET लेट आहे आणि इथं LET apostrophe S आहे, तर दोन्हीमध्ये कन्फ्यूज होऊ नका. मी परत परत तुम्हाला व्यवस्थित सांगत आहे, जर वाक्याची सुरुवात LET लेट या शब्दाने झाली तर त्याचा क्वेश्चन टॅग काय होतो, विल यू होतो. आणि जर वाक्याची सुरुवात लेट्सने झाली तर त्याचा क्वेश्चन टॅग काय होतो, शॅल वी होतो. त्या लेट्सचं उदाहरण आपण पाहूयात. समजा उदाहरण असं दिलेलं आहे आपल्याला, लेट्स एन्जॉय द पार्टी. लेट्स एन्जॉय द पार्टी. आता हे पहा, इथं वाक्याची सुरुवात LET लेटने झाली होती, परंतु या ठिकाणी लेट्स या वाक्याची सुरुवात कशाने झालेली आहे, LET apostrophe S. दोन्ही मधला फरक मी परत परत तुम्हाला समजून सांगत आहे. मग आता इथं लेट्स एन्जॉय द पार्टी याचा ऍड क्वेश्चन टॅग कसा होणार आहे, तर याचा क्वेश्चन टॅग होणार आहे लेट्स एन्जॉय द पार्टी. वाक्य संपलं की कॉमा द्यायचा आणि त्याचं काय होतं, शॅल वी असं त्याचं उत्तर येणार आहे. तर दोन्ही मधला फरक समजून घ्या. परत एकदा मी सांगतो तुम्हाला, कारण इथं कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं, ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, लेट हर गो वाक्याची सुरुवात लेटने झालेली आहे. मग वाक्याच्या सुरुवातीला नुसता लेट हा शब्द आलेला असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग काय करायचा, विल यू करायचा, इथं प्रश्नचिन्ह पाहिजे. पण वाक्याची सुरुवात जर लेट्सने झालेली असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग काय करायचा आपल्याला, शॅल वी करायचा. तर हा दोन्ही मधला फरक समजून घ्या. आता मी तुम्हाला एक दुसरं उदाहरण देतो, त्याचं उत्तर तुम्ही मला सांगायचं आहे लवकर. तर या ठिकाणी पहा, लेट्स प्ले क्रिकेट. तर लवकर सांगा याचं उत्तर काय येणार आहे, लेट्स प्ले क्रिकेट याचं उत्तर काय येणार आहे. लवकर कमेंट करून सांगा मला, लेट्स प्ले क्रिकेट याचं उत्तर काय येणार आहे. लवकर कमेंट करा. तर इथं शॅल वी येईल का विल यू येईल, कारण तुमचं हे कन्फ्युजन दूर होणं खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत हे कन्फ्युजन दूर होणार नाही तोपर्यंत परीक्षेमध्ये तुम्हाला मार्क्स व्यवस्थित मिळणार नाहीत, नाहीतर सिली मिस्टेक होतात आणि हातचा एखादा मार्क जातो. तर आता परत एकदा सांगतो, इथे जे दिलेलं आहे मी तुम्हाला लेट्स, इथं apostrophe S आहे, बरोबर आहे की नाही. मग apostrophe S असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग काय होतो आपला, शॅल वी होतो. मग वाक्याच्या शेवटी कॉमा आणि काय करायचं आहे, शॅल वी असं करायचं आहे. हे आपलं उत्तर आलेलं आहे, ठीक आहे. मग आता दुसरं एक उदाहरण देतो मी तुम्हाला, लेट मी, सॉरी लेट मीचा आपण नंतर पाहू, लेट हिम गो याचा क्वेश्चन टॅग कसा होईल लवकर सांगा. लेट मी गो या वाक्याचा क्वेश्चन टॅग कसा होईल लवकर कमेंट करून सांगा. लेट हिम गो याचा क्वेश्चन टॅग कसा होईल. तर या ठिकाणी पहा, वाक्याची सुरुवात कशाने झालेली आहे, लेटने झालेली आहे. मग वाक्याची सुरुवात लेटने झालेली असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग काय होतो, विल यू हा होतो. तर हे दोन्ही नियम तुमच्या लक्षात आलेले आहे की जर दिलेलं वाक्य आज्ञार्थी असेल तर विल यू करायचा, दिलेल्या वाक्याची सुरुवात लेटने झालेली असेल तर ते आज्ञार्थी वाक्य असतं म्हणून त्याचा क्वेश्चन टॅग विल यू करायचा. पण दिलेल्या वाक्याची सुरुवात जर लेट्स म्हणजे apostrophe S याने झालेली असेल तर मात्र त्याचा क्वेश्चन टॅग काय होतो, शॅल वी होतो. इथं ये पाहिजे शॅल वी होतो. तर हे लक्षात आले सर्वांच्या, ठीक आहे. तर याच्या नंतरचा आता नियम पाहूयात आपण. आता बऱ्याच वेळेला आपल्याला परीक्षेमध्ये उदाहरण कसं येतं ते पहा. समजा लेट मीच वाक्य असेल आणि कसं ते पाहू आपण. आणि अपवाद व्यवस्थित लक्षात ठेवा, खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण परीक्षेमध्ये आपले मार्क्स जातात या गोष्टींमुळे.
आता प्रश्न असा आहे, लेट मी गो, लेट मी गो याचा क्वेश्चन टॅग कसा होतो माहित आहे? कमेंट करा बरं, लेट मी गो याचा क्वेश्चन टॅग कसा होतो? लवकर कमेंट करा, लेट मी गो याचा क्वेश्चन टॅग कसा होतो? ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगतो, जर दिलेल्या वाक्याची सुरुवात लेट मी ने झालेली असेल, म्हणजे लेट याच्यानंतर लगेच मी आलेला असेल, तर त्याचा क्वेश्चन टॅग असा होतो, शॅल आय हा होतो, शॅल आय हा त्याचा क्वेश्चन टॅग होतो. तर परत एकदा सांगतो, हे अपवादामध्ये येणारं वाक्य आहे बट, आणि हे वाक्य व्यवस्थित लक्षात ठेवा. जर लेटच्या नंतर लगेच मी असेल तर मात्र त्याचा क्वेश्चन टॅग काय होतो? शॅल आय असा होतो. आणि हे जर नुसतं असं दिलं असतं, लेट देम गो, तर याचा क्वेश्चन टॅग काय येणार आहे? विल यू असा येणार आहे. आणि हे जर असं असतं, लेट्स वॉच अ मूव्ही, तर याचा क्वेश्चन टॅग काय येणार आहे? शॅल वी. आता मी तिन्ही वाक्य या ठिकाणी लिहिलेले आहे, तर तुमचं कन्फ्युजन होणार नाही आता. ठीक आहे, तर लक्षात आले सर्वांच्या? परत एकदा सांगतो, जर वाक्याची सुरुवात लेट मी ने झालेली असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग काय करायचा? शॅल आय करायचा. जर वाक्याची सुरुवात लेट ने नुसती लेट झाली, त्याच्यानंतर मी नाही आलं, इतर कोणतंही सर्वनाम आलं, तर त्याचा क्वेश्चन टॅग काय करायचा? विल यू करायचा. आणि वाक्याची सुरुवात लेट्स वॉच अ मूव्ही, म्हणजे वाक्याची सुरुवात लेट्स ने झाली, ॲपॉस्ट्रॉफी यस, तर त्याचा क्वेश्चन टॅग काय करायचा? शॅल वी करायचा. तर आता सर्वांना व्यवस्थित लक्षात आलेलं आहे. आता याच्या पुढचा भाग आपण पाहणार आहोत, कारण असे अपवादाचेच नियम आहेत आता सर्व आज, कारण काल मी सर्व बेसिक शिकवलं होतं आणि आज मीडियम आणि ऍडव्हान्स लेवलचं घेत आहे, आणि जे काय अपवाद येतात ते सर्व अपवाद मी तुम्हाला आता सांगत आहे. तर याच्या नंतरचा नियम असा आहे, तर हे तीन नियम लक्षात आले तुमच्या, ठीक आहे. याच्या नंतरचा नियम असा आहे की समजा दिलेल्या वाक्याची सुरुवात एव्हरी वन, परत एकदा रिपीट करतो, दिलेल्या वाक्याची सुरुवात एव्हरी वन, एनी वन, एव्हरीबडी, नो बडी यापैकी एखाद्या शब्दाने झालेली असेल. शब्द मी परत एकदा सांगतो, दिलेल्या वाक्याची सुरुवात एव्हरी वन, एनी वन, एव्हरीबडी, नो बडी यापैकी एखाद्या शब्दाने झालेली असेल तर क्वेश्चन टॅग करताना दे हे सर्वनाम वापरायचं असतं. परत एकदा सांगतो, क्वेश्चन टॅग करताना दे हे सर्वनाम वापरायचं असतं, आणि दे हे सर्वनाम वापरल्यामुळं त्याच्या अगोदर अनेक वचनी टू बीचं रूप आपल्याला वापरावं लागेल. आता याची आपण उदाहरणं पाहूयात. मी तुम्हाला सर्व उदाहरणं व्यवस्थित समजून देतो, तर हे लेटचं कन्फ्युजन तुमचं दूर झालेलं असेल. मी तिन्ही वाक्य मुद्दामून व्यवस्थित लिहून दिलेले आहेत तुम्हाला, ठीक आहे. आता आपण याच्या पुढचा भाग पाहूया. तर पुढचा भाग असा आहे, समजा आपल्याला वाक्य दिलेलं आहे, एव्हरीबडी हॅज आस्क्ड अ क्वेश्चन, एव्हरीबडी हॅज आस्क्ड अ क्वेश्चन, हे वाक्य दिलेले आहे, ठीक आहे. आता याचा क्वेश्चन टॅग कसा होतो माहित आहे का? तर एव्हरीबडी हॅज आस्क्ड अ क्वेश्चन याचा क्वेश्चन टॅग असा होतो, वाक्याची सुरुवात कशाने झालेली आहे? एव्हरीबडीने झालेली आहे. व वाक्याची सुरुवात जर एव्हरीबडीने झालेली असेल तर त्या वाक्यामध्ये आपल्याला सर्वनाम काय घ्यायचं आहे? क्वेश्चन टॅग करताना दे घ्यायचं आहे. पण दे घेतल्यामुळं इथं जरी हॅज हे एक वचन असलं तरी सुद्धा देच्या अगोदर काय वापरायचं आहे? आपल्याला हॅवंट वापरायचं आहे, कारण दे असल्यामुळं त्याच्या आधी अनेक वचनी टू हॅव्ह रूप आपल्याला वापरावं लागेल. तर मग हे वाक्य आहे तसं आता मी परत लिहित नाही, वाक्याच्या शेवटी कॉमा द्यायचा, आणि हॅज एक वचनी आहे त्याचं अनेक वचन काय होतं? हॅवंट, त्याच्यानंतर दे, शेवटी प्रश्नचिन्ह, हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे वाक्याची सुरुवात एव्हरीबडीने झालेली असेल तर त्याच्यानंतर लगेच एक वचनी टू बीचं रूप किंवा टू हॅव्हचं रूप येतं, त्याचं क्वेश्चन टॅग करताना दे एव्हरीबडीच्या ऐवजी दे हे सर्वनाम वापरायचं, आणि दे हे अनेक वचनी आहे म्हणून देच्या अगोदर अनेक वचनी टू बीचं रूप किंवा टू हॅव्हचं रूप वापरायचं आहे. आता हे जे हॅव्हंट आहे ते टू हॅव्हचं रूप आहे, म्हणून इथं मी म्हणजे हॅज टू हॅव्हचं रूप आहे, त्याचं अनेक वचन हॅव्ह होतं म्हणून इथं हॅव्हंट घेतलेलं आहे, ठीक आहे. आता दुसरं उदाहरण पाहूयात आपण. समजा दुसरं उदाहरण आहे, एनी वन
can meet him. Anyone can meet him. आता याचा क्वेश्चन टॅग कसा होईल सांगा बरं. एनीवन कॅन मीट हिम या वाक्याचा क्वेश्चन टॅग कसा होईल. एनीवन कॅन मीट हिम लवकर मला कमेंट करून सांगा. एनीवन कॅन मीट हिम या वाक्याचा क्वेश्चन टॅग कसा होईल. तर एनीवन कॅन मीट हिम याचा क्वेश्चन टॅग कसा होणार आहे. तर वाक्याच्या शेवटी कॉमा द्यायचा आहे आणि हे होकारार्थी वाक्य आहे म्हणून याचा क्वेश्चन टॅग नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह होणार आहे. मग इथं आणि कॅन आणि कॅन्ट कॅन आणि क्रांट हे जे शब्द आहेत ना एक वचन आणि अनेक वचन मध्ये सारखेच असतात म्हणून याचा क्वेश्चन टॅग होणार आहे क्रांट ऍपॉस्ट्रॉफी दे शेवटी प्रश्नचिन्ह. तर हे त्याचं उत्तर आहे क्रांट दे हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे आता त्याच्या नंतरचं उदाहरण पाहूयात आपण. समजा एव्हरीवन हॅज सबमिटेड किंवा दुसरं छोटस उदाहरण देतो. एव्हरीवन इज बिझी. आता या ठिकाणी पहा याचा क्वेश्चन टॅग काय होणार आहे. एव्हरीवन इज बिझी याचा क्वेश्चन टॅग काय होणार आहे. तर वाक्याची सुरुवात कशाने झालेली आहे. एव्हरीवनने झालेली आहे. मग वाक्याची सुरुवात जर एव्हरीवनने झालेली असेल तर सर्वनाम म्हणून कोणता शब्द घ्यायचा आहे. दे हा सर्वनाम दे हा शब्द घ्यायचा आहे आणि दे असल्यामुळे दे अनेक वचनी आहे म्हणून देच्या आधी अनेक वचनी आपल्याला टू बीचं रूप घ्यावं लागेल. मग ईदचं अनेक वचन काय होतं आर होतं परंतु हे होकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन त्यात नकारार्थी होईल. मग याचं उत्तर काय येणार आहे क्वामा आरंट आणि त्याच्यानंतर काय येणार आहे दे आणि दे काय घेतलं तर परत तुम्हाला सांगतो की वाक्याची सुरुवात एव्हरीवनने झालेली असेल तर क्वेश्चन टॅग करताना सर्वनाम कोणतं वापरायचं आहे दे वापरायचं आहे आणि दे अनेक वचनी आहे म्हणून त्याच्या अगोदर आपल्याला अनेक वचनी टू बीचं रूप किंवा टू ह्यावचं रूप वापरायचं आहे आणि इज एक वचन आहे त्याचं अनेक वचन काय होतं आर पण ते नकारार्थी करायचं म्हणून आरंट केलेलं आहे. ठीक आहे आता याच्या नंतरचं आपण पाहूया. समजा दुसरं उदाहरण आहे तुम्हाला सर्व एव्हरीबडी दिले एनीवन दिले आता एव्हरीवनचं पण उदाहरण दिलेलं आहे. ठीक आहे आता नंतरचं समजा उदाहरण आहे किंवा नंतरचा नियम असा आहे की दिलेल्या वाक्यामध्ये नोबडी नियम समजून घ्या सर्वांनी या कारण नियम समजले तरच आपल्याला उदाहरणं व्यवस्थित सोडवता येणार आहेत. दिलेल्या वाक्यामध्ये नोबडी रेअरली हार्डली लिटल सेल्डम स्केअर्सली फ्यू यापैकी एखादा शब्द असेल तर ते वाक्य नकारार्थी असतं आणि नकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग हा नेहमी होकारार्थी होतो. परत एकदा रिपीट करतो दिलेल्या वाक्यामध्ये नोबडी रेअरली हार्डली लिटल सेल्डम स्केअर्सली फ्यू यापैकी एखादा शब्द असेल तर ते वाक्य नकारार्थी असतं आणि नकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होतो होकारार्थी होतो. मग आता याची उदाहरणं आपण पाहूयात. तर हे तुमच्या लक्षात आलेलं आहे एव्हरीबडी एनीवन एव्हरीवन असेल तर सर्वनाम काय घ्यायचं आहे दे आणि देच्या अगोदर आपल्याला अनेक वचनी टू बीचं रूप किंवा टू ह्यावचं रूप वापरायचं आहे. आता मी जो नियम सांगितलेला आहे ना त्या नियमावर आधारित आपण प्रश्न पाहूयात. तर पहा उदाहरण असं आहे नोबडी इज ऍब्सेंट. पहिलं उदाहरण आहे नोबडी इज ऍब्सेंट. मग आता दिलेल्या वाक्याची सुरुवात कशाने झालेली आहे नोबडीने झालेली आहे. मग दिलेल्या वाक्यामध्ये जर नोबडी असेल तर हे निगेटिव्ह सेंटेन्स असतं म्हणजे नकारार्थी वाक्य आहे. मग दिलेलं वाक्य जर नकारार्थी असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग काय होतो होकारार्थी होतो. म्हणून याचा आता दुसरं नो वाक्याची सुरुवात जर नोबडीने झालेली असेल तर आपल्याला सर्वनाम कोणतं घ्यायचं आहे दे घ्यायचं आहे. परत एकदा सांगतो वाक्याची सुरुवात नोबडीने झालेली असेल तर सर्वनाम दे घ्यायचं आहे आणि जर दे वापरलं तर त्याच्या आधी आपल्याला अनेक वचनी टू बी स्वरूप वापरावं लागेल. मग इज एक वचन आहे त्याचं अनेक वचन काय होतं आर होतं. मग याचं उत्तर काय येणार आहे आपलं आर दे हे त्याचं उत्तर आहे आणि शेवटी प्रश्नचिन्ह तर आर दे हे त्याचं उत्तर आहे. परत एकदा रिपीट करतो वाक्याची सुरुवात नोबडीने झालेली असेल तर
नोबडीच्या ऐवजी क्वेश्चन टॅगमध्ये सर्वनाम दे वापरायचं आणि दे अनेक वचनी आहे म्हणून देच्या अगोदर आपल्याला अनेक वचनी टू बीचं रूप वापरावं लागेल. आणि इथं हे जरी तुम्हाला होकारार्थी वाक्य वाटत असलं तरी हे होकारार्थी वाक्य नाही, हे कोणतं आहे, नकारार्थी वाक्य आहे. कारण वाक्यात नोबडी असलं की ते निगेटिव्ह सेंटेन्स असतं, मग दिलेलं निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून त्याचा क्वेश्चन टॅग मी काय केलेला आहे, होकारार्थी केलेला आहे आणि आर दे घेतलेलं आहे. आता याच्यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूयात आपण. हे नोबडीचं तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता रेअरली हा शब्द वाक्यात कसा येतो ते पाहूयात आपण. समजा दुसरं उदाहरण आहे, गणेश रेअरली रीड्स न्यूजपेपर. हे उदाहरण आहे. परत एकदा सांगतो, गणेश रेअरली रीड्स न्यूज पेपर हे उदाहरण आहे. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी दिलेल्या वाक्यामध्ये कोणता शब्द आलेला आहे, रेअरली हा शब्द आलेला आहे. मग दिलेल्या वाक्यामध्ये जर रेअरली हा शब्द असेल तर ते वाक्य निगेटिव्ह सेंटेन्स असतं किंवा नकारार्थी वाक्य असतं. मग याचा क्वेश्चन टॅग काय होणार आहे, होकारार्थी होणार आहे. मग आता लवकर मला सांगा बरं याचा क्वेश्चन टॅग कसा होईल, लवकर कमेंट करा, पाहूया किती जणांना कळलं ते. एक जणांनी कमेंट केला आणि ते बरोबर आहे, त्याचं कारण सांगतो. आणि तिथं सॉरी चुकीचं आहे, कारण दे येणार नाही इथं. कसं ते सांगतो, इथं क्रियापदाला येस प्रत्यय लागलेला आहे. मग क्रियापदाला येस प्रत्यय लागलेला असेल तर मी कालच तुम्हाला सांगितलेलं आहे क्वेश्चन टॅग करताना डस किंवा डझंट वापरावं लागतं. मग हे वाक्य निगेटिव्ह आहे म्हणून आपल्याला डस घ्यावं लागेल, म्हणजे वाक्याच्या शेवटी क्वामा. आणि क्वामाच्या नंतर इथं क्रियापदाला येस प्रत्यय लागलेला आहे म्हणून काय घ्यायचंय, डस. आणि इथं वाक्याच्या सुरुवातीला गणेश हा कर्ता आलेला आहे. बरोबर आहे की नाही. मग गणेश हा कर्ता असेल तर गणेशसाठी काय वापरावं लागेल, आपल्याला ही वापरावं लागेल. म्हणून डज ही हे त्याचं उत्तर आहे. तर डज ही त्याचं उत्तर आहे. आता परत एकदा रिपीट करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. दिलेल्या वाक्यामध्ये रेअरली हा शब्द आहे. मग दिलेल्या वाक्यात रेअरली हा शब्द असेल तर ते नकारार्थी वाक्य असतं आणि नकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी होतो. इथं क्रियापदाला येस लागलेला आहे म्हणून आपल्याला क्वेश्चन टॅग करताना डस घ्यावं लागेल. आणि इथं कर्ता गणेश आहे, त्याचं सर्वनाम काय घ्यावं लागेल, ही. तर उत्तर आलेलं आहे डस ही. आता त्याच्या नंतरचा प्रश्न पाहूयात आपण. हे झालं रेअरलीचं. आता हार्डलीचं पाहूयात आपण. समजा नंतरचं उदाहरण असं आहे, शीतल Hardly comes here. याचा क्वेश्चन टॅग काय होईल सांगा बरं लवकर. आता शीतल हार्डली कम्स हेअर याचा क्वेश्चन टॅग काय होईल, लवकर कमेंट करा. हे सर्व आपले अपवाद आणि ऍडव्हान्स लेव्हलचं चालू आहे आज. तर शीतल हार्डली कम्स हेअर याचा क्वेश्चन टॅग काय होणार आहे. तर इथं परत पहा, दिलेल्या वाक्यामध्ये कोणता शब्द दिलेला आहे, हार्डली दिलेला आहे. मग आता हार्डली असल्यामुळे हे वाक्य नकारार्थी आहे किंवा निगेटिव्ह आहे. मग निगेटिव्ह वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होतो, होकारार्थी होतो. मग इथं आणि क्रियापदाला येस प्रत्यय लागलेला आहे म्हणून याचं उत्तर काय येणार आहे, डच. आणि इथं वाक्याच्या सुरुवातीला शीतल हे स्त्रीलिंगी किंवा मुलीचं नाव आहे म्हणून सर्वनाम काय घ्यायचं आपल्याला, सी. आणि उत्तर आलेलं आहे डच सी. शेवटी प्रश्नचिन्ह हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. आता त्याच्या नंतरचं उदाहरण पाहू, फ्यू या शब्दाचं आपण उदाहरण पाहूयात. आता फ्यूचं जर उदाहरण द्यायचं झालं तर फ्यू पीपल अटेंडेड द मीटिंग. सांगा बरं याचं उत्तर काय येईल, फ्यू पीपल अटेंडेड द मीटिंग. लवकर सांगा याचं उत्तर काय येईल, फ्यू पीपल अटेंडेड द मीटिंग काय उत्तर येईल याचं. आता दिलेल्या वाक्यामध्ये जर फ्यू असेल, परत एकदा सांगतो, दिलेल्या वाक्यामध्ये जर फ्यू असेल तर ते नकारार्थी वाक्य असतं आणि नकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होतो, होकारार्थी होतो. मग आता इथं मी टू बीचं रूप दिलेलं नाही, टू ह्यावचं रूप दिलेलं नाही, पण काल शिकवलेलं आहे तुम्हाला, जर क्रियापदाचं दुसरं रूप असेल, म्हणजे क्रियापदाला ईडी प्रत्यय लागलेला असेल तर क्रियापदाचं दुसरं रूप असतं. मग क्वेश्चन टॅग करताना काय घ्यावं लागतं, डीड घ्यावं लागेल. मग त्याचं उत्तर येतं डीड. आता पीपलसाठी सर्वनाम कोणतं वापरायचं आहे आपल्याला, दे वापरायचं आहे. मग उत्तर येणार आहे डीड दे हे त्याचं उत्तर आहे. तर आपलं उत्तर काय आलेलं आहे, डीड दे हे त्याचं उत्तर आहे. समजतंय सर्वांना. आता अजून आपण सेल्डम हा शब्द वाक्यामध्ये असेल तर कसं करायचं ते पाहूयात. कारण प्रत्येक शब्दाचं उदाहरण मी तुम्हाला देणार आहे, त्याशिवाय तुम्हाला हे लक्षात येणार नाही. आता दुसरं उदाहरण पहा, सावित्रा
सावित्रा, सेल्डम, टेक अ बाथ, म्हणजे ती क्वचितच स्नान करते असा त्याचा अर्थ होतो. सावित्रा सेल्डम टेक्स अ बाथ. मग आता याचा क्वेश्चन टॅक्ट कसा होणार आहे, लवकर मला कमेंट करून सांगा. सावित्रा सेल्डम टेक्स अ बाथ, ती क्वचितच स्नान करते, कसं होणार आहे याचं? आता या वाक्यामध्ये सेल्डम हा शब्द आलेला आहे, बरोबर आहे. मग दिलेल्या वाक्यामध्ये जर सेल्डम शब्द असेल तर ते वाक्य काय असतं? निगेटिव्ह सेंटेन्स असतं. मग नकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी होतो आणि इथं क्रियापदाला येस लागलेला आहे म्हणून इथं काय वाक्याच्या शेवटी डच आणि सावित्रा हे मुलीचं नाव आहे म्हणून डचच्या पुढे काय घ्यायचं आहे? सी. तर उत्तर आलेलं आहे डच सी. शेवटी प्रश्नचिन्ह हे आपलं उत्तर आलेलं आहे. त्याच्यानंतर शेवटचं एक उदाहरण या नियमाचं पाहूयात आपण. स्केअर्सली हा शब्द वापरून समजा उदाहरण दिलेलं आहे, ही कूड, ही कूड स्केअर्सली, ही कूड स्केअर्सली कंट्रोल हिज जॉय. याचा क्वेश्चन टॅग कसा होईल सांगा बरं लवकर, याचं लवकर सांगा. ही कुड स्केअर्सली कंट्रोल हिज जॉय, याचा क्वेश्चन टॅग कसा होणार आहे लवकर सांगा मला कमेंट करून. तर दिलेल्या वाक्यामध्ये पहा स्केअर्सली हा शब्द आलेला आहे, बरोबर आहे. मग दिलेल्या वाक्यामध्ये जर स्केअर्सली हा शब्द असेल तर ते वाक्य सुद्धा निगेटिव्ह सेंटेन्स असतं आणि मग निगेटिव्ह सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग होकारार्थी होतो. मग आपल्याला क्वेश्चन टॅग करताना कुडचं कुडच घ्यावं लागेल, काल मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलं होतं. मग कूड घ्यावं लागेल वाक्याच्या शेवटी कूड. आता इथे पहा सर्वनाम सुरुवातीला ही दिलेलं आहे, मग त्याच्या पुढे सुद्धा हीच, म्हणजे सर्वनाम कोणतं घ्यावं लागेल? हीच घ्यावं लागेल. मग कूड ही आणि शेवटी प्रश्नचिन्ह हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर हे तुमच्या लक्षात आलेलं आहे की दिलेल्या वाक्यात कोणता शब्द असल्यानंतर ते वाक्य नकारार्थी असतं आणि त्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी करावा लागतो. आता याच्या पुढचं आपण पाहणार आहोत, याच्या पुढचा नियम पाहूया. तर हे समजले सर्वांना, हे मी पुसतो आणि याच्या नंतरचा आपण नियम पाहूया. आणि हे फ्री चाललंय परंतु आपलं याच्यानंतर पेड लेक्चर्स होणार आहेत, ते मी सांगेल कधीपासून पेड लेक्चर्स होणार आहेत ते. त्यानंतर मात्र ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली त्यांनाच फक्त क्लास अटेंड करता येईल. तर त्याच्यानंतरचा आता नियम असा आहे, जर वाक्याची सुरुवात देअर या शब्दाने झालेली असेल, परत एकदा सांगतो, जर वाक्याची सुरुवात देअर या शब्दाने झालेली असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना सर्वनाम म्हणून देअर हा शब्दच वापरावा लागतो. आता इथे पहा समजा वाक्याची सुरुवात देअर या शब्दाने झाली, मग देअर इज अ काऊ हे वाक्य आपल्या दिलेलं, देअर इज अ काऊ. आता या वाक्याचा क्वेश्चन टॅग कसा होणार आहे, तर वाक्याची सुरुवात कशाने झालेली आहे? देअर या शब्दाने झालेली आहे. मग वाक्याची सुरुवात जर देअर या शब्दाने झालेली असेल तर क्वेश्चन टॅग करताना सर्वनाम म्हणून देअर हाच शब्द घ्यायचा असतो. मग देअर इज अ काऊ वाक्याच्या शेवटी काय द्यायचा? क्वामा. आता दिलेलं वाक्य होकारार्थी आहे, मग त्याचा क्वेश्चन टॅग काय होणार आहे? नकारार्थी होणार आहे. मग इजचं काय होतं? इजंट. आणि देअरचं देअर जशास तसं घ्यायचं आहे आणि शेवटी काय द्यायचं आहे? क्वामा. आता एक उदाहरण तुम्हाला देतो, तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं आहे. आरंट देअर येत नाही, इजंट देअरच येईल. ठीक आहे, दुसरं उदाहरण पहा, देअर वाज अ, देअर वाज अ, समजा आपण बॉय घेऊया, देअर वाज अ बॉय. याच कसं आहे सांगा आता? देअर वाज अ बॉय, वाक्याची सुरुवात देअरने झालेली आहे, काय येणार आहे मग? तर वाज हे होकारार्थी आहे, त्याचं नकारार्थी काय होतं? वाजंट होतं. मग वाजंट आणि देअर जशाच तसं आणि शेवटी प्रश्नचिन्ह, तर हे त्याचं उत्तर आहे वाजंट देअर. समजतंय सर्वांना? ठीक आहे. आता त्याच्या नंतरचा आपण जो फॉर्म्युला आहे तो पाहूयात. तर त्याच्या नंतरचा असा आहे की दिलेल्या वाक्याची सुरुवात समजा धीस किंवा डॅटने झालेली असेल, नीट समजून घ्या, दिलेल्या वाक्याची सुरुवात धीस किंवा डॅट यापैकी एखाद्या शब्दाने झालेली असेल आणि
त्या वाक्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव नसेल. व्यक्ती म्हणजे काय? पुरुष किंवा महिला किंवा एखादा मुलगा किंवा मुलगी. मग दिलेल्या वाक्याची सुरुवात धीस किंवा डॅटने झालेली असेल आणि त्या वाक्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे नाव नसेल तर क्वेश्चन टॅग करताना इट हा शब्द सर्वनाम म्हणून वापरावा लागतो. परत एकदा रिपीट करतो, दिलेल्या वाक्याची सुरुवात जर धीस किंवा डॅटने झालेली असेल आणि त्या वाक्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव नसेल म्हणजे मुलाचं, मुलीचं किंवा एखाद्या पुरुषाचं नाव नसेल तर त्याचा क्वेश्चन टॅग करताना धीस किंवा डॅट याच्याऐवजी इट हे सर्वनाम वापरावं लागतं. जसं उदाहरण द्यायचं झालं, धीस इज डिफिकल्ट. उदाहरण पाहूयात आपण, धीस इज डिफिकल्ट. तर या ठिकाणी पहा वाक्याची सुरुवात कशाने झालेली आहे, धीस या शब्दाने झालेली आहे, बरोबर आहे. आणि या वाक्यामध्ये एखाद्या मुलाचं नाव, मुलीचं नाव किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव आहे का? नाहीये. मग दिलेल्या वाक्याची सुरुवात धीस किंवा डॅटने झालेली असेल आणि त्या वाक्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव नसेल तर आपल्याला सर्वनाम काय घ्यायचं आहे, इट घ्यायचं आहे. आता दिलेलं वाक्य याच्यात इज म्हणजे हे होटारार्थी वाक्य आहे, बरोबर आहे. मग दिलेलं वाक्य जर होटारार्थी असेल तर त्याचा क्वेश्चन त्यात नकारार्थी होतो. मग शेवटी क्वामा इजचं काय होणार आहे, इजंट. आणि त्याच्यानंतर इट आपल्याला घ्यायचं आहे. आणि इटच्या आधी नेहमी एक वचनीच टू बीचं रूप येतं हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळे इटच्या आधी आपण इजंटच लिहिलेलं आहे, ठीक आहे. आता दुसरं उदाहरण डॅटचं पाहूयात आपण. समजा डॅटचं उदाहरण आहे, डॅट वॉज ब्युटिफुल. डॅट वॉज ब्युटिफुल. मग आता या ठिकाणी डॅट वॉज ब्युटिफुल हे उदाहरण आहे, बरोबर आहे. आता वाक्याची सुरुवात डॅटने झालेली आहे पण त्या वाक्यामध्ये आपल्याला एखाद्या व्यक्तीचं नाव दिलेलं आहे का? नाही दिलेलं. मग दिलेल्या वाक्याची सुरुवात डॅटने झाली पण त्या वाक्यामध्ये व्यक्तीचं नाव दिलेलं नाही. मग आपल्याला सर्वनाम काय घ्यायचं आहे, इट घ्यायचं आहे. आणि इटच्या आधी नेहमी एक वचनी टू बीचं रूप येतं. मग याचं उत्तर काय येणार आहे सांगायला उत्तर? काही जणांनी उत्तर पण दिलेलं आहे मला, वाजंट इट. आणि शेवटी प्रश्नचिन्ह हे त्याचं उत्तर आहे, वाजंट इट, ठीक आहे. आता याच्या नंतरचा नियम काय माहित आहे का? समजा दिलेल्या वाक्याची सुरुवात धीस किंवा डॅटने झाली असेल. परत एकदा रिपीट करतो, दिलेल्या वाक्याची सुरुवात धीस किंवा डॅटने झालेली असेल आणि त्या वाक्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर मात्र आपल्याला सर्वनाम म्हणून काय घ्यायचंय, जर मुलाचं नाव असेल तर ही घ्यायचं आणि मुलीचं किंवा एखाद्या महिलेचं नाव असेल तर सी घ्यायचं. रिपीट करतो एकदा नियम, जर दिलेल्या वाक्याची सुरुवात धीस किंवा डॅटने झालेली असेल आणि त्या वाक्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं म्हणजेच मुलाचं किंवा मुलीचं किंवा एखाद्या पुरुषाचं किंवा महिलेचं नाव असेल तर मात्र त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना सर्वनाम म्हणून मुलाचं किंवा पुरुषाचं नाव असेल तर ही घ्यायचं, मुलीचं किंवा महिलेचं नाव असेल तर सी घ्यायचं. उदाहरण पाहूयात आपण, त्याची उदाहरणं पाहूयात. आता त्याची उदाहरणं अशी आहेत की दॅट वॉज अ गर्ल हे उदाहरण आहे. समजा दॅट वॉज अ गर्ल, काय उदाहरण आहे आपलं? दॅट वॉज अ गर्ल. मग आता दॅट वॉज अ गर्ल हे जे उदाहरण आहे याचा क्वेश्चन टॅग कसा होणार आहे? पहा, दिलेल्या वाक्यामध्ये दॅट आलेलं आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर लगेच काय आलेलं आहे, गर्ल हे मुलीचं नाव आहे म्हणून त्याचा क्वेश्चन टॅग काय होणार आहे, तर वाजंट, वाजंट. आणि मुलीचं नाव आहे म्हणून काय घ्यावं लागेल, सी शेवटी प्रश्नचिन्ह, वाजंट सी हे त्याचं उत्तर आहे. दुसरं उदाहरण पहा, धीस इज अ बॉय, याचं उत्तर तुम्ही सोडवा. धीस इज अ बॉय याचा क्वेश्चन टॅग काय येणार आहे ते सांगा. मी एका मिनिटात आलो, हे वाक्य सोडवा लवकर. धीस इज अ बॉय याचा क्वेश्चन टॅग मला कमेंट करून सांगा. This is a boy याचा क्वेश्चन टॅग सांगा. तर सांगा लवकर, This is a boy याचा क्वेश्चन टॅग काय येईल. तर इथं पहा,
वाक्याची सुरुवात धीसने झालेली आहे, बरोबर आहे. मग वाक्याची सुरुवात धीसने झालेली असेल आणि त्या वाक्यामध्ये मुलाचं किंवा मुलीचं नाव असेल किंवा इचं इजंट झालं आणि बॉय साठी काय घ्यावं लागेल आपल्याला, ही हा शब्द घ्यावा लागेल आणि उत्तर काय येणार आहे याचं, इजंट ही हे त्याचं उत्तर येणार आहे शेवटी प्रश्नचिन्ह. तर तुमच्या लक्षात आले सर्वांच्या, अतिशय सोपी पद्धत आहे. आता मी परत एकदा रिपीट करतो तुम्हाला, जर दिलेल्या वाक्यामध्ये धीस किंवा डॅट असेल आणि त्या वाक्यामध्ये मुलाचं किंवा मुलीचं नाव असेल तर त्याचा क्वेश्चन टॅक करताना मुलाच्या नावासाठी ही घ्यायचं आणि मुलीच्या नावासाठी सी घ्यायचं आहे. कधी काय होतं, वाक्याची सुरुवात दिस किंवा दोज यापैकी एखाद्या शब्दाने केली जाते. काय म्हणत आहे मी, वाक्याची सुरुवात दिस किंवा दोज यापैकी एखाद्या शब्दाने केली जाते. मग दिस किंवा दोजने जर वाक्याची सुरुवात झाली तर त्याचा क्वेश्चन टॅग कसा करायचा ते आपण पाहूया. हे लक्षात आले सर्वांच्या, ठीक आहे. आता पुढचं पाहूयात आपण. व्यवस्थित दिसत आहे का मला, कमेंट करून कोणतरी सांगा. तर पुढचं असं आहे, पुढचं उदाहरण पाहूयात आपण. वाक्याची सुरुवात दिस किंवा दोजने झालेली असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग करताना देअर हे सर्वनाम वापरायचं असतं आणि देअर वापरल्यामुळं त्याच्या आधी काय येणार आहे, अनेकवचनी टू बीचं रूप येणार आहे. आता उदाहरण पाहूयात, दीज आर ब्रिलियंट बॉईज हे उदाहरण पाहूयात आपण. उदाहरण काय आपलं, दीज आर ब्रिलियंट, दीज आर ब्रिलियंट बॉईज हे उदाहरण आहे. याचा क्वेश्चन टॅग कसा होईल लवकर सांगा मला, कमेंट करा कोणीतरी. दीज आर ब्रिलियंट बॉईज याचा क्वेश्चन टॅग कसा होईल लवकर कमेंट करा. तर सांगतो मी तुम्हाला, आता इथं वाक्याची सुरुवात कशाने झालेली आहे, दिजने झालेली आहे. मग वाक्याची सुरुवात जर दिजने झाली आहे, दे हे सर्वनाम घ्यायचं आहे आणि दे सर्वनाम असलं की त्याच्या आधी अनेक वचनी टू बी स्वरूप घ्यावं लागतं. इथं ऑलरेडी हे अनेक वचनी आहे, मग याचं उत्तर काय येणार आहे, आरंट म्हणजे शेवटी क्रॉमा आरंट त्याच्यानंतर दे हे त्याचं उत्तर येणार आहे. आरंट दे हे त्याचं उत्तर आहे. आता आपण याच्या नंतरचा नियम पाहूया. नंतरचा नियम असा आहे, दोज वेअर नॉटी गर्ल्स हे उदाहरण पाहूयात आपण. टी एच ओ एस नॉटी गर्ल्स याचा क्वेश्चन टॅग कसा होईल सांगा बरं लवकर. दोज वेअर नॉटी गर्ल्स याचा क्वेश्चन टॅग कसा होईल, दोज वेअर नॉटी गर्ल्स याचा क्वेश्चन टॅग कसा होईल. व्यवस्थित दिसतंय का कोणी, कमेंट करून सांगा मला. दोज वेअर नॉटी गर्ल्स याचा क्वेश्चन टॅग कसा होईल. तर या ठिकाणी पहा, दोज वेअर नॉटी गर्ल्स याचा क्वेश्चन टॅग कसा होणार आहे, तर वेअरच्या जागी वेअरंट घ्यावं लागेल आपल्याला आणि दोज असल्यामुळं काय घ्यायचंय, दे उत्तर आलेलं आहे. वेअरंट दे हे त्याचं उत्तर आहे, वेअरंट दे. ठीक आहे, आता त्याच्या नंतरचा नियम पाहूयात आपण. हाही नियम तुम्हाला समजलेला आहे तर याच्या नंतरचा नियम पाहूयात आपण. आता तर नंतरचा नियम काय आहे सांगा मला. दिसतंय का तुम्हाला, मला कमेंट करून सांगा, कारण मी त्यामुळे मोबाईलवर चेक करत आहे. ठीक आहे, तर पाहूयात आपण. आता नंतरचा नियम असा आहे की समजा दिलेल्या वाक्यामध्ये म्हणजे दिलेल्या वाक्याची सुरुवात ह्याव या शब्दाने झालेली असेल. नियम काय आपला, दिलेल्या वाक्याची सुरुवात ह्याव या शब्दाने झालेली असेल तर आणि त्या वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम असेल तर ते आज्ञार्थी वाक्य असतं. परत एकदा रिपीट करतो, दिलेल्या वाक्याची सुरुवात ह्याव या शब्दाने झालेली असेल आणि त्या वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम असेल तर ते वाक्य आज्ञार्थी असतं आणि आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होतो, विल यू असा होतो. मग आता याचं उत्तर काय येणार आहे ते पहा. समजा आपण एखादं उदाहरण पाहूयात त्याचं. उदाहरण आहे, ह्याव सम मोर मिल्क असं उदाहरण आहे. ह्याव उदाहरण पहा, ह्याव
some more milk. असं उदाहरण आहे. आता याचा क्वेश्चन टॅग काय येणार आहे सांगा मग लवकर. हॅव सम मोर मिल्क काय होईल. मी तुम्हाला आधीच सांगितलं काय नियम सांगितलेला आहे की वाक्याची सुरुवात जर ह्यावने झालेली असेल आणि त्या वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम असेल तर ते आज्ञार्थी वाक्य असतं. त्याचा क्वेश्चन टॅग काय होतो विल यू होतो. मग हॅव सम मोर मिल्क वाक्याची सुरुवात ह्यावने झालेली आहे वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम दिलेला आहे म्हणून याचं उत्तर येणार आहे विल यू. हे याचं उत्तर आहे. तर हा एक नियम तुम्ही लक्षात ठेवा की वाक्याची सुरुवात जर ह्यावने झालेली असेल आणि त्या वाक्याच्या शेवटी जर पूर्ण विराम दिलेला असेल तर त्या वाक्य नंतरचा नियम असा आहे की दिलेल्या वाक्यात दोन टर्ते अँडने जोडलेले असतील. आता शेवटाकडे आलो तर आपण संपत आले लेक्चर आपला अजून काही नियम आहे आणि नंतरचं पाहू. आता दिलेल्या वाक्यात दोन टर्ते अँडने जोडलेले असतील आणि त्याचा क्वेश्चन त्या करताना काय करायचं माहिती आहे का दे हे सर्वनाम वापरायचं. परत एकदा रिपीट करतो दिलेल्या वाक्यातील दोन कर्ते जर अँड ने जोडलेले असतील तर त्याचा क्वेश्चन टॅग हा काय तर उदाहरण समजा असं आहे प्रदीप अँड संजय आर स्टुडंट्स. परत एकदा सांगतो दिलेल्या वाक्यामध्ये जर दोन टर्ते असतील इथं दोन टर्ते कोणते तर याचं उत्तर काय आलेलं आहे आरंट दे हे त्याचं उत्तर आहे. आता परत एकदा रिपीट करतो दोन टर्ते जर अँडने जोडलेले असतील आणि तर त्याचा क्वेश्चन टॅग करताना सर्वनाम म्हणून काय घ्यायचं आहे दे घ्यायचं आहे आणि आरचं काय होणार आहे आरंट होणार आहे. ठीक आहे. आता नंतरचं उदाहरण पाहूयात आपण. समजा मिश्र वाक्य दिलेलं असेल तर ते कसं सोडवायचं ते पाहूयात आपण. आणि आधीचा नियम तुमच्या लक्षात आलेला आहे की दोन म्हणजे एकाच वाक्यात दोन कर्ते असतील आणि ते दोन्ही कर्ते जर अँड या शब्दाने जोडलेले असतील तर त्याचा क्वेश्चन टॅग करताना सर्वनाम काय घ्यायचं आहे दे घ्यायचं आहे आणि दे असल्यामुळे त्याच्या आधी अनेक वचनी टू बी स्वरूप वापरावं लागेल. आता आपण नंतरचा नियम पाहूयात. समजा दिलेले वाक्य मिश्र वाक्य असेल. मिश्र वाक्यामध्ये काय असतं माहित आहे का एक प्रधान वाक्य असतं आणि एक गौण वाक्य असतं. मग दिलेलं वाक्य जर मिश्र वाक्य मुख्य वाक्याचा क्वेश्चन टॅग करावा लागतो. परत एकदा सांगतो दिलेलं वाक्य जर मिश्र वाक्य असेल तर त्याच्यापैकी एक वाक्य प्रधान वाक्य असतं आणि दुसरं गौण वाक्य असतं. मग त्या वाक्यातील जे प्रधान वाक्य असतं ना त्या प्रधान वाक्याचा क्वेश्चन टॅग करावा लागतो. उदाहरण द्यायचं झालं व्हेन सी सॉ द स्नेक. उदाहरण असं आहे व्हेन सी सॉ द स्नेक. व्हेन सी सॉ द स्नेक कॉमा सी रॅन अवे. असं उदाहरण आहे. परत एकदा सांगतो व्हेन सी सॉ द स्नेक कॉमा सी रॅन अवे. आता या ठिकाणी पहा हे जे आहे ना हे मिश्र वाक्य आहे आणि याच्यामध्ये जे गौण वाक्य आहे ते कोणतं आहे व्हेनचं आहे. व्हेन सी सॉ द स्नेक हे गौण वाक्य आहे आणि सी रॅन आवे हे जे आहे जे प्रधान वाक्य असतं ना त्या प्रधान वाक्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करावा लागतो. मग याच्यामध्ये प्रधान वाक्य आहे सी रॅन आवे. मग वाक्य जर समजा सी रॅन आवे असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग कसा होणार आहे तर इथं क्रियापदाचं दुसरं रूप आहे म्हणून आपल्याला वाक्याच्या शेवटी डिडंट आणि त्याच्यानंतर सी आहे तसं लिहावं लागेल डिडंट सी हे त्याचं उत्तर आहे. तर परत एकदा सांगतो दिलेलं वाक्य जर मिश्र वाक्य असेल तर त्याच्यामध्ये एक प्रधान वाक्य असतं आणि एक गौण वाक्य असतं तर त्यापैकी जे प्रधान वाक्य असतं ना त्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा असतो. मग व्हेन सी सॉ द स्नेक सी रॅन अवे तर याचा ऍड क्वेश्चन टॅग कसा होईल तर याच्यामध्ये प्रधान वाक्य आहे सी रॅन अवे. मग सी रॅन अवे मध्ये क्रियापदाचं दुसरं रूप आहे रॅन म्हणून आपल्याला ऍड क्वेश्चन टॅग करता आहे. आता दुसरं उदाहरण पाहूयात आपण. समजा दुसरं उदाहरण असं आहे इफचं उदाहरण आहे. समजा इफ इट रेन्स उदाहरण लिहून देतो इफ इट रेन्स इफ इट वी सॅन
वाक्य आहे. आता या ठिकाणी पहा, हे सुद्धा मिश्र वाक्य आहे. याच्यामध्ये इफ यू गेट वेट हे जे आहे ना, हे प्रधान वाक्यामध्ये शॅल आहे. मग वाक्याच्या शेवटी कॉमा, शॅलचं काय होतं मी कालच सांगितलेलं आहे, सॅन्ट होतं. आणि उई जशाच तसं उत्तर आलेलं आहे, सॅन्ट उई, हे आपलं उत्तर आहे, सॅन्ट उई. तर लक्षात येते सर्वांच्या, ठीक आहे. आता आपण त्याच्या नंतरचा नियम पाहूया. आता नंतरचा नियम असा आहे की दिलेल्या संयुक्त असेल तर त्या वाक्यातील जे सर्वनाम आहे ते काय करायचं आपल्याला, त्या कर्त्यानुसारच सर्वनाम वापरायचं आहे. उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला तर उदाहरण पाहूयात आपण. समजा आपल्याला असं दिलेलं आहे, सुनीता. तर वाक्य असं आहे, सुनीता नॉट ओनली कम्प्लीटेड, सुनीता नॉट ओनली कम्प्लीटेड स्टडी, सुनीता नॉट ओनली कम्प्लीटेड स्टडी बट ऑल्सो कुक्ड फूड, असं वाक्य आहे. आता हे जे आहे ना, हे संयुक्त वाक्य आहे. कारण दिलेल्या वाक्यामध्ये जर नॉट ओनली बट ऑल्सो असेल तर ते कोणतं वाक्य असतं, संयुक्त वाक्य असतं. मग दिलेलं वाक्य संयुक्त वाक्य आहे पण या वाक्याचा कर्ता एकच आहे, कोणता आहे, सुनीता नॉट ओनली कम्प्लीटेड स्टडी बट ऑल्सो कुक्ड फूड. मग दिलेलं वाक्य संयुक्त वाक्य असेल आणि त्या वाक्याचा कर्ता एकच असेल तर त्या वाक्यातील सर्वनाम हे त्या कर्त्यानुसार वापरायचं असतं. मग या ठिकाणी कम्प्लीटेड आणि कुक्ड हे दोन्ही पास्ट टेन्स मध्ये आहेत, म्हणून आपल्याला काय घ्यायचं आहे, डीड, आणि त्याचं नकारार्थी करण्यासाठी डिडंट येईल. आणि सुनीता साठी काय वापरायचं आहे, आपल्याला सी वापरायचं आहे. मग उत्तर येते डिडंट सी, हे त्याचं उत्तर आहे, डिडंट सी. तर लक्षात आले सर्वांच्या कसं काढायचं ते, की दिलेलं वाक्य संयुक्त वाक्य असेल आणि त्या वाक्यातील कर्ता एकच असेल तर त्या कर्त्यानुसार आपल्याला सर्वनाम घ्यायचं आहे. तर याचं उत्तर आलेलं आहे डिडंट सी. आता त्याच्या नंतरचा नियम असा आहे, नंतरचा नियम असा आहे की दिलेल्या वाक्याची सुरुवातीला, म्हणजे दिलेल्या वाक्याची सुरुवात जर एव्हरीथिंग, परत एकदा रिपीट करतो, दिलेल्या वाक्याची सुरुवात जर एव्हरीथिंग, एनीथिंग, समथिंग, नथिंग यापैकी एखाद्या शब्दाने झालेली असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग करताना इट हे सर्वनाम वापरायचं असतं. परत एकदा रिपीट करतो की दिलेल्या वाक्याची सुरुवात जर एव्हरीथिंग, एनीथिंग, समथिंग, नथिंग यापैकी एखाद्या शब्दाने झालेली असेल तर त्या वाक्यातील, म्हणजे त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना कोणतं सर्वनाम घ्यायचं आहे, इट हे सर्वनाम घ्यायचं आहे. आता आपण उदाहरण पाहूया त्याच्यावर. हे जेवढे शब्द मी तुम्हाला सांगितलेले आहेत या सर्व शब्दांची आपण आता उदाहरणं पाहणार आहोत. तर उदाहरणं पाहूयात आपण. आता पहिलं उदाहरण आहे, समजा एव्हरीथिंग इज परफेक्ट, हे उदाहरण आहे. एव्हरीथिंग इज परफेक्ट. मग आता वाक्याची सुरुवात कशाने झालेली आहे, एव्हरीथिंग ने झालेली आहे, बरोबर आहे. मग वाक्याची सुरुवात एव्हरीथिंग ने झालेली असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला इज आहे, मग याचा क्वेश्चन टॅग करताना काय होईल सांगा लवकर, इजंट करावं लागेल. आणि एव्हरीथिंग असलं की सर्वनाम काय वापरायचं मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, तर इट हे सर्वनाम वापरायचं आहे. मग उत्तर आलेलं आहे इजंट इट, हे आपलं उत्तर आलेलं आहे, इजंट इट. ठीक आहे, त्याच्या नंतरचं उदाहरण पाहूयात आपण. समजा दुसरं उदाहरण आहे, एनीथिंग विल हेल्प, एनीथिंग विल हेल्प हे उदाहरण आहे. आता एनीथिंग विल हेल्प हे जे उदाहरण आहे या वाक्यामध्ये मला सांगा की वाक्याची सुरुवात कशाने झालेली आहे, एनीथिंग ने झालेली आहे. आणि दिलेलं जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये विल आहे, बरोबर आहे. मग दिलेल्या वाक्यामध्ये विल असल्यामुळं याचा क्वेश्चन टॅग करताना काय घ्यावं लागेल, ओंट घ्यावं लागेल, हे मी कालच सांगितलं होतं. मग विलचा काय झाला, ओंट. आणि एनीथिंग असल्यामुळं त्याच्याऐवजी काय लिहायचं आहे आपल्याला, इट हे सर्वनाम घ्यायचं आहे. मग एनीथिंग विल हेल्प ओंट इट हे त्याचं उत्तर येणार आहे. आणि शेवटी प्रश्नचिन्ह जशाच तसा येणार आहे. ठीक आहे, आता त्याच्या नंतरचं उदाहरण पाहूयात आपण. त्याच्या नंतरचं उदाहरण आहे, समजा एव्हरीथिंग इज परफेक्ट, असं उदाहरण आहे. एव्हरीथिंग इज परफेक्ट झालंय आपलं, एनीथिंग विल हेल्प हे पण झाले, समथिंग वॉज रॉंग हे समथिंग हा शब्द राहिला आपला, समथिंग वॉज
रॉन्ग असा शब्द आहे. मग आता समथिंग वॉज रॉन्ग याचं उत्तर काय येणार आहे सांगा बरं मला लवकर. तर या ठिकाणी वाचचं काय होणार आहे वाजंट होणार आहे आणि समथिंग हा जो शब्द आहे त्याच्याऐवजी काय घ्यायचं आहे इट घ्यायचं आहे. मग याचं उत्तर येणार आहे वाजंट. समथिंगचं काय होईल इट होणार आहे. ठीक आहे तर हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. तर नियम मी परत सांगतो की दिलेल्या वाक्याची सुरुवात जर एनिथिंग समथिंग नथिंग या आणि एव्हरीथिंग यापैकी एखाद्या शब्दाने झालेली असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना इट हे सर्वनाम वापरावं लागतं. आता नथिंगचं एखादं वाक्य पाहूया त्याचा नियम थोडा वेगळा म्हणजे वेगळा येतो कसा आहे ते पहा. वाक्य आहे नथिंग इज स्लोविंग डाऊन असं वाक्य आहे. नथिंग इज स्लोविंग डाऊन. आता याचा क्वेश्चन टॅग कसा होतो माहित आहे का तर नथिंग इज स्लोविंग डाऊन याचा क्वेश्चन टॅग असा होतो की दिलेला वाक्य नथिंग म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये नथिंग हा शब्द आहे. मग दिलेल्या वाक्यामध्ये जर नथिंग हा शब्द असेल तर ते वाक्य निगेटिव्ह सेंटेन्स असतं. परत एकदा रिपीट करतो दिलेल्या वाक्यामध्ये नथिंग हा शब्द असेल तर ते वाक्य निगेटिव्ह सेंटेन्स असतं आणि निगेटिव्ह सेंटेन्सचं क्वेश्चन टॅग कसा करावा लागतो होटारार्थी करावा लागतो. म्हणून याचं उत्तर काय येणार आहे इज म्हणजे वाक्याच्या शेवटी आपल्याला इज घ्यावं लागेल आणि नथिंग असेल तर त्याच्यावरती सर्वनाम म्हणून कोणता शब्द वापरायचा आहे इट हा शब्द वापरायचा आहे. मग याचं उत्तर आलेलं आहे इज इट हे त्याचं उत्तर आहे. परत एकदा सांगतो दिलेल्या वाक्यामध्ये जर नथिंग हा शब्द असेल तर ते वाक्य ऑलरेडी निगेटिव्ह सेंटेन्स असतं आणि नकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग हा काय होतो होकारार्थी होतो. मग नथिंग इज स्लोविंग डाऊन याचं काय होणार आहे होकारार्थी करायचं म्हणून इज घेतलेला आहे आणि नथिंग या शब्दासाठी कोणतं सर्वनाम येणार आहे इट हे सर्वनाम येणार आहे. मग उत्तर आलेलं आहे इज इट. ठीक आहे आता त्याच्यानंतरचा आपण शेवटचे काही नियम आहेत ते असं आहे की दिलेल्या वाक्यामध्ये जर द सन हा शब्द असेल तर द सन या शब्दासाठी ही हे सर्वनाम घ्यायचं असतं. परत एकदा रिपीट करतो दिलेल्या वाक्यामध्ये द सन हा शब्द असेल तर त्याच्यासाठी ही हे सर्वनाम घ्यायचं असतं. त्याच्यानंतर दिलेल्या वाक्यामध्ये द अर्थ द मून द मदरलँड द नेचर यापैकी एखादा शब्द असेल तर त्याच्यासाठी सी हे सर्वनाम घ्यायचं असतं. परत एकदा सांगतो दिलेल्या वाक्यामध्ये द अर्थ द मून मदरलँड आणि द नेचर यापैकी एखादा शब्द असेल तर त्या वाक्यामध्ये सी हे सर्वनाम घ्यायचं असतं. ठीक आहे तर तुमच्या लक्षात आलेलं आहे. तर या ठिकाणी आपलं ऍडर क्वेश्चन टॅग संपलेलं आहे. काल एकदम बेसिक शिकवलं होतं आणि आज सर्व मीडियम आणि ॲडव्हान्स लेवल आणि अपवादामध्ये येणारे जेवढे काही नियम आहेत ते सर्व शिकवलेले आहेत. तर याच पद्धतीनं मी प्रत्येक टॉपिक तुम्हाला शिकवणार आहे आणि जर तुम्हाला ऑनलाईन कोर्स जॉईन करायचा असेल इंग्लिश ग्रामरसाठी किंवा बुद्धिमत्ता चाचणीसाठी किंवा मराठी व्याकरण सॉरी गणितासाठी तर 88 06 06 86 18 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मला मेसेज करा. ऑनलाईन इंग्लिश कोर्स म्हणून किंवा ऑनलाईन रिझनिंग कोर्स किंवा ऑनलाईन मॅथ्स कोर्स तर प्रत्येक म्हणजे इंग्लिश ग्रामरसाठी फक्त 1000 रुपये फी आहे. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता चाचणीसाठी फक्त 1000 रुपये फी आहे आणि गणितासाठी सुद्धा फक्त 1000 रुपये फी आहे. तर तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल तर मला या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा फोन करा. मी तुम्हाला माझा अकाउंट नंबर पाठवतो. माझ्या अकाउंटला तुम्ही फक्त इंग्लिश ग्रामरचा क्लास लावायचा असेल तर 1000 रुपये फी भरावं लागेल. फक्त बुद्धिमत्ता चाचणीचा क्लास लावायचा असेल तर 1000 फी लागेल आणि फक्त गणिताचा लावायचा असेल तर 1000 फी लागेल आणि तिन्ही विषय घ्यायचे असेल तर 3000 रुपये फी लागेल. तर आणि आज काल आणि आज या 2 दिवसांमध्ये मी ॲड क्वेश्चन टॅग अतिशय व्यवस्थित शिकवलेलं आहे हे तुम्हाला समजलेलंच असेल याची मला गॅरंटी आहे. परत परत व्हिडिओ पाहून व्यवस्थित समजून घ्या. तर या ठिकाणी आपण थांबूयात आणि उद्या परत 3 वाजता भेटूयात. उद्यासुद्धा फ्रीच लेक्चर आहे इंग्लिश ग्रामरचं. ठीक आहे तर थांबूयात. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे एव्हरीबडी.